तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। बाबासाहेबांचा खरा शिपाई बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेबांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतात सरकार निर्माण व्हावे याकरिता आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे बामसेब डीएसपोर बुद्धिस्ट रिसर्च सेंटर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक नायक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या 14व्या स्मृती दिनानिमित्त धुळे जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी बसपा धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैंदाने म्हणाले की मान्यवर कांशीरामजी साहेबांनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी 42,000 किलोमीटर सायकल रॅली काढून संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचे विचार प्रसार यांच्या विचारांचा प्रसार व प्रसार करून बाबासाहेबांचा शासनकर्ती जमात बनण्याचा मंत्र उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवून पूर्ण केले। अशा मान्यवर कांशीरामजी साहेबांचं आंबेडकर चळवळीत मोठं योगदान आहे। अशा महान आंबेडकरी विचारांचा पाईक। या प्रसंगी कांशीरामजी साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करताना बहुजन समाज पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष माननीय आनंद सैंदाने, धुळे जिल्हा प्रभारी संजय सोनवणे, मिलिंद बैसाने, जिल्हा उपाध्यक्ष संजय अहिरे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष मोरे, धुळे शहर विधानसभेचे अध्यक्ष विशाल वाघ, महासचिव ॲडव्होकेट सतीश अहिरे, कोषाध्यक्ष ईश्वर जाधव, शिंदखेडा विधानसभेचे प्रभारी भाऊसाहेब पवार, शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष संतोष इंदवे, महासचिव ईश्वर जाधव, साक्री विधानसभा महासचिव साहेबराव अहिरे, शिरपूर विधानसभा प्रभारी किरण शिंदे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। त्यांचा जन्म 1934 साली 15 मार्च रोजी खवासपूर जिल्हा रोपड पंजाब या ठिकाणी झाला होता। मित्रांनो, त्यांना 4 बहिणी आणि 2 भाऊ होते। त्यांचं शिक्षण BSc झालं होतं। मित्रांनो, जेव्हा 14 एप्रिल आली आणि 14 एप्रिलला त्यांना सुट्टी मिळाली नाही आणि त्यांनी प्रयत्नही केला सुट्टी मागण्याचा, परंतु सुट्टी मिळाली नाही। त्यांना सुट्टी भेटली, सुट्टी का दिलेली? आता आमचा हक्क आहे, आम्हाला सुट्टी हवीच होती। कारण की तुम्ही बघा, आज जर तुम्हाला कोणी सांगितलं की 14 एप्रिलला तू कामाला येतो, तुम्ही जाशा नाही का? किंवा त्यांच्या मनात पण तशी चेतना निर्माण झाली, सुट्टी दिली, सुट्टी दिली हे त्यांच्या मनात ठेवलं आणि त्यांनी लगेच नोकरी सोडून दिली। एवढी भारी नोकरी, इतिहास सायंटिस्टची नोकरी, ती सोडून दिली त्यांनी डायरेक्ट। आणि ती नोकरी सोडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण कुठेतरी काम करावं। तर त्यांनी काम न करता SC ST OBC मायनॉरिटी अशी एक संघटना स्थापन केली त्या आणि RPI मध्येही थोडं काम केलं त्यांनी। पण त्यांना तिथं काही वाटलं नाही की मी इथं सक्सेस होईल किंवा मी काय करू शकतो का, म्हणून त्यांनी ते सोडलं आणि मायनॉरिटी संघटना स्थापन केली SC ST OBC। सर्वप्रथम आपण एक कल्पापूर्व एक ईश्वर जाधव हे गुलाबी शर्ट घातलेले धुळे विधानसभेचे कोषाध्यक्ष आहेत आणि ते जे बाजूला दाढीवाले ते ईश्वर जाधव हे शिंदखेडा विधानसभेचे महासचिव आहेत। म्हणजे कन्फ्युजन होतो। आजच्या दिवशी आदरणीय गुरु कांशीरामजी यांना अभिवादन करत असताना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जो काही आपण कार्यक्रम आयोजित करतो, साहेबांची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल, या दिवशी त्या दिवसांना विशेष महत्व असतं। कारण आदरणीय गुरु कांशीरामजी म्हणायचे, अगर मेरा जन्मदिन भी आप कभी मनाओगे तो उसको कुछ महत्व, त्या दिवसाला काहीतरी महत्व द्यावं लागेल, त्या दिवसाच्या मागे काहीतरी विशेष आपला लावून घ्यावा लागणार आहे। म्हणून कांशीरामजी त्यांची जयंती साजरी करत असताना बहुजन समाज दिवस म्हणायचे, त्या दिवसाला कांशीरामजी ऑडिट दिवस पण म्हणायचे। म्हणजे तुम्ही संघटनेमध्ये वर्षभर काय काम करता, त्या दिवशी तुम्ही त्या वर्ष एका वर्षामध्ये कामकाज केलेलं त्याचा लेखा जो का तुम्ही मांडला पाहिजे असं कांशीरामजींचं म्हणणं होतं। पण आदरणीय गुरु कांशीरामजी यांनी जे काय देशामध्ये सामाजिक आणि राजकीय काम केलं, कारण कांशीरामजी साहेबांना जसं प्रस्तावेमध्ये संजय सोनवणे साहेबांनी सांगितलं की कांशीरामजीने कुठली नोकरी सोडली, कांशीरामजीने घर त्यागलं, त्यात लग्न केले, नो फॅमिली नो प्रॉपर्टी जगामध्ये। आदरणीय गुरु कांशीरामजी हे एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी संसार केला नाही। की ज्यावेळेस कांशीरामजी नोकरीला होते आणि नोकरीला असताना कांशीरामजींच्या आईने कांशीरामजीनं पत्र टाकलं की काशी तू दिल्ली रोपड आ जा और मैं तेरे लिए अच्छी सी रुपये देख रखी है, रुपये करने के लिए लड़की देखी है, तो रुपये मुझे बाइको
तुला पत्नी करून द्यायची, तुला बायको करून द्यायची, त्याच्यामुळे तू आता पुण्याहून सुट्ट्या काढ आणि सुट्ट्या काढून तू या ठिकाणी ये आणि आल्यानंतर तुझं आम्ही चांगल्या ताटामाटामध्ये तुझं लग्न लावून टाकू असं कांशरमजीने पत्राद्वारे सांगितलं त्यांची आईने. आणि आईला कांशरमजीने 21 पानाचं पत्र टाकलं आणि 21 पानाच्या पत्रामध्ये आलं कांशरमजींनी जो काही चळवळीचा लेखा जो काही या ठिकाणी देशामधला मांडलेला आहे तो दस्तावेज देखील उपलब्ध आहे. कारण आईना टाकलेलं जे पत्र होतं ते पत्र आहे अस्तित्वामध्ये. त्या पत्रामध्ये आदरणीय कांशरमजी म्हणतात की बा मेरा समाज और मेरी माँ बाप बहन बेटी ये सब बाबा साहब आंबेडकर की मूवमेंट है. अगर मैं इस मूवमेंट में काम करूंगा तो तभी मैं बाबा साहब आंबेडकर जी का कारो आगे बढ़ा पाऊंगा. और बाबा साहब आंबेडकर जी ने जो खाप देखा था जे कहीं बाबा साहब ने स्वप्न पाले होते कि जा आने अपने घर की अभिज्ञ लिहू के कि तुम्हारा यह देशा शासन करती जवाब बना या देशाचे शासनकर्ते जवाब बनण्याचं बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आदरणीय कांशीराम साहेबांनी आपलं जीवाचं दान केलं. आदरणीय गुरु कांशीराम साहेबांनी संपूर्ण समाजासाठी आपलं आयुष्य त्याग केलं असे ते आदरणीय कांशीराम साहेबांनी. आपल्याला माहित असेल की कांशीराम साहेबांनी विविध वेळेला विविध पद्धतीचे संघटन चालवलं. सर्वप्रथम आदरणीय कांशीराम साहेबांना वाटलं की बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संकल्पना केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीला आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून आदरणीय कांशीराम साहेबांनी पुण्यामध्ये नोकरी करत असताना त्या ठिकाणी जे काही कर्मचारी होते पदाधिकारी होते बहुजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तर त्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचं काम आर्थिक सहाय्य करण्याचं काम आदरणीय गुरु कांशीरामजींनी केलं. आणि ज्यावेळेस कांशीरामजी त्यांना फंड द्यायचे लोकांमध्ये कन्व्हिन्स करायचे अधिकाऱ्यांपासून फंड वागणायचे आणि त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांना द्यायचे. आणि ज्यावेळेस कार्यक्रमासाठी मदत केल्यानंतर तथाकथित जे काही नेते होते त्यावेळेचे ते नेते मंडळी आदरणीय दिलेला कांशीरामजींनी साहेबांनी जो काही दिलेला फंड असायचा त्या फंडवर ते कोणत्या पद्धतीने त्या पैशाचा वापर करायचा याचा कुठल्या पद्धतीचा हिशोब पण ते द्यायचे नाही आणि कुठे खर्च करा कसा करावा हे बी त्यांना काही विशेष पद्धतीचं ज्ञान नव्हतं. म्हणून कांशीरामजींना वाटलं की हे जे लोक जे काही पैसा देतो हे लोक त्या वाम मार्गाला पैसा वापरतात आणि म्हणून यांना पैसे देण्यामध्ये काही म्हणजे पैसे देण्यामध्ये काहीच फायदा नाही. म्हणून कांशीरामजींनी ठरवलं की आता काही खरं नाही चळवळ चालायची असेल तर कोणातरी बळीचा बकरा बनावा लागेल म्हणून कांशीरामजींनी सांगितलं की अगर मैं इसमें दुसरे में अगर मैं किसी को बाबा साहब के मूवमेंट के लिए अगर कोई बली का बकरा ढूंढूंगा तो मुझे मिलता है या नहीं मिलता तो मुझे लगता है कि सबसे पहले अगर बाबा साहब की मूवमेंट को कामयाब करना है तो सबसे पहले मुझे ही बली का बकरा मुझे ही अपनी कुर्बानी देना होगी असं कांशीरामजींनी सप्तम केला. म्हणून कांशीरामजींनी पाहिलं की जोपर्यंत इथं त्याग आणि समर्पण देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आपण तयार करू शकत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचं शासनकर्ते जमात बनण्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही. मित्र म्हणून ते जर स्वप्न साकार करायचं असेल तर तुम्हाला त्याग समर्पण करावं लागणार आहे, तुम्हाला सर्व गोष्टीचा स्वार्थाचा त्याग करावा लागणार आहे, कुठल्या पद्धतीचा मोह तुम्हाला ठेवता कामा नये तेव्हाच बाबासाहेबांचं स्वप्न साकार होऊ शकतं. कारण राजपाट ही सत्ता कुणी देत नाही भिकमध्ये कुणी देत नाही. तुम्ही कुणाला सांगा की तुझी आमदार की सोडा मला आमदार दे तुझ्या जागेवर तर कुणीही राजसत्तेचं पद तुम्हाला देणार नाही. बांधणी सुद्धा श्री भीक विद्ये आहे और सत्ता प्राप्त केली नाही कुर्बानी देणार पडते आहे त्याग करावा लागतो संघर्ष करावा लागतो. म्हणून कांशीरामजींनी ठरवलं की उत्तर प्रदेश मध्ये जाऊन मला चांगली जागा शोधा लागणार आहे एखादा प्रदेश चांगला शोधून मी उत्तर प्रदेश मध्ये जातो त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या लोकांना तयार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहूजी महाराज नारायण गुरु पेरे रामस्वामी नायकर यांची विचारांना घेऊन आदरणीय गुरु कांशीरामजी उत्तर प्रदेश मध्ये गेले. उत्तर प्रदेश मध्ये गेल्यानंतर गावगाव कांशीरामजींनी शोधाशोध सुरू केले की कार्यकर्त्यांना आपण कसं घेतलं सोबत घेऊन आपण संघटन कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे. म्हणून कांशीरामजींना वाटलं की मी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. आदरणीय गुरु कांशीरामजी साहेबांना वाटलं की मी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करायची पण त्याच्यासाठी कांशीरामजींनी एक कॅडर तयार केलं. कॅडर तयार केल्यानंतर कॅडरमध्ये सर्व पद्धतीची विचार झाला सर्व बहुजन महापक्षाची विचार झाला घेऊन आदरणीय कांशीरामजी उत्तर प्रदेश मध्ये गेले. आणि उत्तर प्रदेशच्या खेड्या गावामध्ये कांशीरामजी जात असताना आपल्या समाजाला कन्व्हिन्स करत असताना समाजामध्ये फुलेशाह आंबेडकर बुद्ध भगवान बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी महात्मा फुले यांचे विचार मांडत असताना कांशीरामजी साहेब मान्यवर नेत्या लोकांचं महापुरुषांच्या फोटोची एक रचना करायचे. सर्वप्रथम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे फोटो ठेवायचे. त्यानंतर
छत्रपती शाहूजी महाराजांचा फोटो ठेवायचे आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीतरी फोटो ठेवायचे. हे तीन महापुरुषांचे फोटो ठेवून आपल्याला जनतेमध्ये खेडेगावमध्ये गावामध्ये देहातमध्ये जाऊन अनाडी समाजाला सांगायचे की देखो ये महापुरुष है, ये महापुरुष के बदौलत ही हमें आज का जो दिन देखने को मिला है, हमें जो आरक्षण मिला है, हमें जो नौकरी मिली है, हमें जो एजुकेशन मिला है, हमारी जो भी तरक्की हुई है, ये इन महापुरुषों की बदौलत हुई है. तो महापुरुष सागर दसरा लोग मजे उठाए काशीराव आप तो बहुत बारी बात अच्छी बात बताते हो, लेकिन हमें तो पहले ये तो बताओ कि ये लोग कौन है. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना फोटो रूपामध्ये थोडं थोडं ते सांगायचे की हम तो बाबासाहेब को जाते हैं जिन्होंने भारतीय संविधान लिखा है, जिनके वजह से हमारे अच्छे लोग पार्लियामेंट में चुनके जाते हैं, हमें नौकरी मिली. लेकिन ये दो लोग जो है पेटे वाले बाबा ये टाई वाले बाबा तो ये कौन लोग है तेव्हा काशीराव सांगायचे ये जो दाढ़ी वाले और ये पगड़ी वाले बाबा है, ये दाढ़ी वाले पगड़ी वाला बाबा है इन्होंने आपको जो कोई शिक्षा दी है तुम्हारा तो शिकण्याची जी का मोबाइल दिलेला है कि शिकण्याचा अधिकार बहुजन समाजाला बहुजन समाजाच्या लोकांना नव्हता. शिक्षणाची मुभा जर तुम्हाला या देशामध्ये कोणी दिली असेल सर्वप्रथम दलितांसाठी आदिवासींसाठी कष्टकरी बहुजन समाजासाठी शिक्षण जर कोणी निर्माण केलं असेल शिक्षण जर आपल्या उपलब्ध करून दिलं असेल तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी तो इनकी वजह से आपको एजुकेशन मिला, आपको शिक्षा का जो होगा जो भी कोई प्रावधान मिला तो ये महात्मा ज्योतिराव फुले की वजह से मिला. महात्मा ज्योतिराव फुलेंकडे तुम्हाला शिक्षण मिळालं हे काहीसरांनी सांगून सांगायचे जनतेला व त्यांना शिक्षा दिली तो ये दुसरे पगडेवाले बाबा हे कोण है तर पगडेवाले बाबा हे शाहू महाराज है. ये कोल्हापूर संस्थान के राजा होने के बाद उन्होंने अपने समाज को 50% आरक्षण दिया. तुम्ही कोल्हापूर संस्थान मध्ये जर गेला तुम्हाला त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केलेले कार्य सर्व दिसेल तर शाहू महाराजांनी तुम्हाला आरक्षणाचा फायदा दिला 50% आरक्षण माझ्या बहुजन समाजाला असलं पाहिजे म्हणून काशीरामजी साहेबांना सांगायचे उत्तर भागाच्या अनाडी अनपढ समाजाला तर की हे शाहू महाराज यांची वजह से आपको नोकरी मिली, एज्युकेशन शाहू महाराज फुलेने दिया और शाहू महाराज आपको नोकरी दी और इन दोनों का आरक्षण और नौकरी और ये शिक्षण ये जो आपको दिया है इनको कायदा की चौकट में इनको संसद के कॉन्स्टिट्यूशन में और भारतीय संविधान में आपको सब म्हणजे कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला या दोघी सुविधा आणि संपन्नता जी काही दिली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी दिले नोकरीला नोकरीचा अधिकार दिला तुम्हाला महात्मा फुलेंचं शिक्षणाचा अधिकार तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकृतपणे दिला शाहू महाराजांचा नोकरीचा अधिकार जो काही शाहू महाराजांनी डिक्लेअर केला होता त्याला कायद्याची चौकट दिली तुम्हाला नोकरी दिली शिक्षण दिलं नोकरी दिली तुम्हाला राजकीय पद्धतीचं आरक्षण दिलं या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आप जो भी पार्लियामेंट में चुनकर जाते हो सांसद चुनके जाओ विधान भवन में आमदार बन के जाओ विधायक बन के जाओ तो ये देने का अधिकृत पदे कायदे की चौकट में रहकर आपको जो का जो अधिकार तुम्हाला दिलेला है तो अधिकार बाबासाहेबांनी संविधानात दिला महात्मा फुलेंचा शिक्षण शाहूंचं आरक्षण हे तुम्हाला दिलं भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तो ये तीनों लोगों की विचारधारा है लेकिन ये तीनों लोगों का ख्वाब था कि हमारा जो दबाव उनका समाज है आमचा जो काही दाबलेला पितळ समाज है त्या समाजाला न्याय अधिकार मिळाले पाहिजे संसदीय पद्धतीने त्यांना संसद मध्ये जाण्याचा अधिकार आणि आपल्या विचारांचे लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे असा विचार घेऊन आदरणीय गुरु काशीराव साहेबांनी उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाजाला तयार केलं. उत्तर प्रदेश मध्ये तयार करत असताना त्या ठिकाणी बहिणकुमारी मायावतीजी त्यांना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला आणि आज बहिणकुमारी मायावतीजी काशीरावच्या परम शिष्या